बातमी आहे नंदुरबार मधून पाण्यासंदर्भात. नंदुरबार मध्ये जलजीवन मोहीम 1.5 वर्षांपासून रखडलेलीच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची 2 किलोमीटरची फरफट सुरू आहे. जलजीवन मोहिमेसाठी खर्च केलेले कोट्यवधी नक्की गेले कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. आमदार के सी पडवी यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. जलजीवन मिशनसाठी जे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले ते नक्की गेले कुठे? आजही या आदिवासी पाड्यावरील स्त्रिया पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंतची परवड त्यांची सुरूच आहे, त्यांची परफट सुरू आहे आणि पाणी त्यांच्या दारात अजून पोहोचलं नाही आहे. अडचणी खूप येतं आम्हाला. पायपीट लांब लांब पाणी घ्यायला जावं लागतं 2 किलो 2 मीटर. मग काय करावं? तुम्ही शासनाने डोळे उघडा आणि आदिवासी महिलांचं तेवढं आमचं संघटन आणि हे पाण्याची सुविधा चांगली करा. पाणी ना टेन्शन आहे आम्हाला. पाणी हंडा घेऊन जावावं लागतो. पाणीचा त्रास आहे, दूर जावावं लागतो. वेळोवेळ सांगून सांगून आम्ही सांगतो, आपण पाणी सकाळी करत नाही बराबर. ते आम्हाला अडचण आहे. काम व्हायला पाहिजे. कामाकरता आम्ही सांगून सांगून थकून गेलं पण ते काय येत नाही. आमसरपाडा आणि वांजळे या दोन्ही ठिकाणी जलजीवनचे जे काम चालू होतं ते 1.5 वर्षा पहिले नवापूर तालुक्यात पहिलं उद्घाटन इथं आपल्या गावात झालं आणि आजपर्यंत या ठिकाणी जलजीवन मिशनचं 0% काम आहे. त्याला पहाडामध्ये ही योजना सक्सेस होणार नाही. मी त्याला दुजोरा दिला आणि मी स्पष्टपणे सांगितलं. पालकमंत्री सुद्धा त्यात अभ्यास करणार आहे. त्यांनाही समजलंय. पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे पूर्ण जेवढे योजना आहेत त्याची लिस्ट मागवले, एस्टिमेट काय आहेत, किती खर्च झालाय आणि कोट्यावधी रुपया हा फक्त हडप केला जातोय असं चित्र आहे. जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते बिचारे मांडतात, बोलतात. ही पिण्याची पाण्याची गंभीर समस्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा एक एक कॉन्ट्रॅक्टरला 10-10, 15-15 स्वरूपाची कामं दिलेली आहेत. त्यामुळे त्यांची कपॅसिटी नसताना सुद्धा कदाचित त्यांना कामं जास्त दिली गेली असतील. या सगळ्या गोष्टींचा आढावा पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये विस्तृत पद्धतीने पूर्ण दिवसभर जलजीवन मिशनसाठीच मला द्यावा लागणार आहे आणि त्या स्वरूपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी, सीओंनी, पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभागाला त्या दिलेल्या आहेत.